नमस्कार सार्वमत मध्ये आपले स्वागत आज एकवीस ऑगस्ट दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक गडामुळे दोन गटात झालेल्या हानामारीत चार जणांची हत्या झाली आहे गुरुवारी सायंकाळी श्रीगोंदा ता तालुक्यातील विसापूर फाटा सुरेगाव हद्दीत ही ठरारक घटना घडली हे चौघे जागीच ठार झाले यातील तिघांना नादेवी घटनास्थळावरून उचलून घेऊन गेले होते पोलिसांना चौथा मृतदेह घटनास्थळीच आढळून आला मुळा धरण ऐंशी टक्के भरले आहे पानलोटात पावसाने पुन्हा जोर धरल्याने धरणात आवक वाढली आहे आठ हजार तीनशे त्र्याहत्तर क्युसेक आवक आहे काल सायंकाळी धरणात एकोणऐंशी टक्के जलसाठा होता तर निळबंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात सात हजार आठशे एकसष्ट क्युसेकने विसर्ग आहे कुकडी धरण समूहातील धरणांमध्येही चांगली आवक होत आहे डिंबे धरण एक्क्याऐंशी टक्के तर वडस धरण एकोणनव्वद टक्के भरले होते माणिकडो आणि पिंपळगाव जोगे धरणातही आवक आहे दरम्यान सिनापाठोपाठ मांडोहोळ धरण ओव्हरफ्लो झाले आहे धारणा धरणाच्या पाणलोटात काल दिवसभर मुसळधार पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक आहे धारणातील विसर्ग सात हजार सातशे सोळा क्युसेक करण्यात आला गोदावरीतील विसर्ग चार हजार आठशे बेचाळीस क्युसेक होता तो रात्रीतून वाढविण्यात आला गंगापूर धरणाच्या पाणलोटात काल हलका ते मध्यम सुरुवातचा पाऊस झाला धरण एकोणनव्वद टक्के भरले आहे जायकवाडीचा उपयुक्त जलसाठा काल सायंकाळी एकाहत्तर टक्के होता दूध दरवाढीच्या मागणीसाठी काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला लॉकडाऊनचे कारण सांगून दुधाचे दर पाडले जात आहे असा आरोप संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला दूध दराबाबत निर्णय घेतला नाही तर आंदोलन सुरू राहील सनदशीर मार्ग संपला तर वेगळा मार्ग धरू सरकार कुणाचेही असो गुडघे टेकायला लावू असा इशारा त्यांनी दिला सुशांत सिंग राजपूत हा एक चांगला कलाकार होता त्याबद्दल दुमत नाही पण त्याच्या आत्महत्येची जेवढी चर्चा होते तेवढी दूध प्रश्नावर झाली असती तर अधिक बरे वाटले असते अशी खंत व्यक्त करत त्यांनी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांवर निशाणा साधला दरम्यान प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी राजू शेट्टी यांच्यासह दीडशे जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ शहरांच्या यादीत शिर्डी संगमनेर व नगर शहराने विविध गटात स्थान पटकावले आहे शिर्डी नगरपंचायतीने पश्चिम विभागातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला शिर्डीला पंधरा कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे पंचवीस ते पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये शिर्डी नगरपंचायतीने पश्चिम विभागातून देशात दुसरा क्रमांक पटकाविला या अभियानांतर्गत सेव्हन स्टार स्पर्धेत संगमनेर नगरपालिका सहभागी झाली होती संगमनेरने पश्चिम विभागात पाचवा क्रमांक पटकावला तर नगर शहराने देशात चाळीसवा आणि राज्यात बारावा क्रमांक पटकावला आहे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी कीर्तनातून प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याने त्यांच्याविरुद्ध संगमनेर न्यायालयात फिर्याद दाखल झाली आहे या फिर्यादीवर काल अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयाकडे मुदत मागितली त्यामुळे या खटल्यावर सोळा सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात युरिया खताची प्रमाणापेक्षा जास्त खरेदी करणाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे या प्रकरणात खरेदीदार आणि विक्रेते अशा दोघांवर कारवाई केली जाणार आहे त्यासाठी तालुका हे तपासणी पथके नियुक्त करण्यात आली आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती काशीनाथ दाते यांनी दिली गुरुवारी जिल्ह्यात चारशे सतरा करोनाबाधित आढळले कोरोनाबाधितांची संख्या पंधरा हजार तीनशे चौतीस झाली आहे करोनाबळींची संख्या एकशे त्र्याण्णववर पोहोचली जिल्ह्यात दोन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी सक्रिय रुग्ण आहेत आतापर्यंत बारा हजार एकशे त्रेपन्न बाधितांनी करोनावर मात केली रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण एकोणऐंशी टक्के आहे या होत्या ठळगडामुळे सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार